हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा, तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर, ज्याचं नाव आहे व्लॉगर परी. तर आता इथे मी डोसा बनवणार आहे, लोणी डोसा. त्यासाठी मी बटाट्याची भाजी बनवते पहिल्यांदा. त्या बाजूला चहा ठेवलेला आहे. तर मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, जिरा मोहरी टाकायची, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा, कढीपत्ता टाकायचा, आणि लसूण आणि हिरवी मिरची मी मिक्सरला पाणी न घालता वाटण करून घेतलेलं आहे, तर तेही घालायचं आहे. तर त्या अगोदर पहिल्यांदा हिंग थोडीशी हळद टाकूया, त्यानंतर आपण बारीक वाटण केलेली लसूण आणि हिरवी मिरची टाकूया. जितकं तिखट तुम्हाला हवं असेल त्या अंदाजानुसार टाका. मी थोडंसं जास्त टाकते कारण डोश्यासोबत थोडीशी अशी तिखट झणझणीतच बटाट्याची भाजी छान वाटते. तर तिकडे मी बटाटे उकडून कुस्करून घेतलेले. तर आता हे झालं, कांद्याला थोडंसं असं परतून झाल्यानंतर त्यानंतर थोडंसं पाणी टाकूया. एक ग्लासवर पाणी टाकल्यानंतर थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये उकडलेला बटाटा कुस्करून घ्यायचा आणि तोही टाकायचा आहे. आणि ते सगळं ना मिश्रण गॅसवर घट्ट होईपर्यंत आपल्याला ठेवून द्यायचं आहे. झाकण ठेवूया आणि 5 मिनिट ठेवूया. हे बघा, आपली भाजी तयार झालेली आहे. अशीच भाजी छान लागते डोश्यासोबत. तर यावर वरून चिरलेले बारीक कोथिंबीर टाकूया आणि चहा सगळ्यांना अगोदर देऊया. आणि तिकडे मी डोश्यासाठी तवाही गरम करत ठेवलेला आहे, जे हवं आपण मिश्रण तयार करून ठेवलं होतं. तर ते फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवस राहतं. तुम्ही इडली डोसा त्याच्या आपे पण बनवू शकता. आज मी लोणी डोसा बनवून बघणार आहे. त्यासाठी थोडंसं बटर तव्यामध्ये टाकायचं आणि त्यानंतर हे बघा मिश्रण थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला जितकं हवं तितकं पाण्याचं घट्ट जास्त पातळ नाही करायचं, कारण लोणी डोसा हा जाडच असतो. त्यानंतर वरून बटर टाकायचं आणि परतून घ्यायचं आणि दोन्ही बाजूला चांगलं शेकून घ्यायचं आहे, म्हणजे आपला लोणी डोसा तयार होतो. त्यानंतर मी घरातली सगळी कामं आवरली आणि हॉल झाडायला घेतला, कारण परवा दिवशी आपण किचन झाडून झालं होतं. तर आज हॉल झाडून घेऊया, म्हणजे प्रत्येक दिवशी एक एक रूम घेतली तर आपल्याला पण त्रास होत नाही आणि घरचं काम सावरून आपल्याला ही कामं करता येतात. तर इतक्या काय झावळ्या झालेल्या नाहीत, कारण मी वरचेवर कसं असं मारून घेते झाडू. तर इथे खिडक्या वगैरे पडदे बाजूला सारून मी झाडून घेते आणि पडदे आणि जो आपण सोफासेटचं कवर आहे ते मी आता धुवायला नाही काढणार, कारण पावसाळ्यात वाळत नाही आणि मग ते कसं उग्रट असा वास येतो जर वाळायला कमी पडलं तर. त्यामुळे ते मी फक्त पुसून घेणार आहे आणि झाडून घेणार आहे. थोडंसं कडकडीत ऊन पडलं की मग त्या दिवशी मी सोफासेट आणि पडद्याचे खिडकीचे पडदे धुवायला घेईन. तर इथे हे बघा दिवाळीला लावलेलं जे आकाशकंदील छोटे छोटे आहेत तर तेही मी आता कट करून घेते, कारण त्याला पण झावळी असं धरते आणि ते चिकटून बसतं, पटकन निघत नाही. तर इथे फिश टँकच्या वरच्या बाजूला जे मी मागे ह्याचं कसलं ते ग्रीन ग्रास आणलं होतं ना ते चिकटवलं होतं, तर त्यालाही थोडंशा अशा झावळ्या धरल्या होत्या. तर ते मी झाडून घेते आणि त्यासाठी मी थोडंसं मला लाईटची भीती वाढते म्हणून मी फिश टँकची लाईट बंद केलेली आहे. तर हे झाडून घेऊन झाल्यानंतर परत लावून घेते. तर ते ही एक बाजू आपली झालेली आहे, तर आपण दुसरी बाजू घेऊया. आणि इथे ना लाईटचं हे तुम्हाला काळं दिसत असेल, मी शक्यतो लाईटच्या कुठल्याही भागाला हात लावायला बघत नाही, कारण माझ्या मनामध्ये एक भीती बसलेली आहे, त्यामुळे मी लाईटला हात अजिबात नाही लावत. तर तिथे ना एक झावळी अशी इतकी चिकटून बसली होती, ती किती वेळ निघत नव्हती. पण आपल्याला कसं असतं, एका झावळीनं परत दुसरं येतं आणि एकदा आपण ठरवलं तिला काढायचं की तिथे निघाल्याशिवाय आपलंही समाधान होत नव्हतं. त्यामुळे मी बराच वेळ ते असं काढायला बघत होते, कारण हात पुरत नव्हता, त्यामुळे ना हात असं अवघडल्यासारखा पण वाटत होता. तर आपली ही एका बाजूची भिंत तयार झालेली आहे. तर वरचं पण तसंच मी अर्धा भाग झाडून घेते, त्यानंतर इकडे आपलं घड्याळ वगैरे ते मी नंतर पुसून घेते ह्यांच्याकडून, कारण माझा हात पोचत नाही त्यामुळं. आणि हे सगळं आपले भिंत वगैरे दरवाजा त्यांना झाडून घेते. म्हणजे त्यासोबतच कसं आता मी हॉल धुणार नाही, कारण हॉल धुतला ना की मग दरवाजे पण मी धुवून घेते. तर आज फक्त मी पुसून घेते, कारण परवा किचन ज्यावेळी धुतलं त्यावेळी मी हॉल देखील धुवून घेतला होता, त्यामुळे आज फक्त पुसून घेते. आणि ही राजांची फ्रेम ही प्रतापगडवरून आणली होती आणि तिथे जे बलासाठी ना तिथे मी ती फ्रेम लावली होती, कारण मला तिथे छोटा बल लावायचा होता. पण मी आणलेलं बल कुठं ठेवलं हेच मला सापडत नाही, त्यामुळे टीव्हीच्या खालचा बेस ज्यावेळी मी आज झाडेन त्यावेळी जर मला तो सापडला तर आज मी नक्की तिथे बल छोटासा लावणार आहे. तर चला आता आपलं सगळं असं पहिल्यांदा झाडून घेतल्यानंतर मी खालची फरशी वगैरे पण झाडून घेते. आणि खालची झाडून झाल्यानंतर सगळी धूळ थोडीशी पडलेली आहे, तर मी आंघोळ वगैरे सगळी झाडून झालेली आहे. आता हे फक्त सोफासेटच्या खुर्च्या बाहेर वाढायच्या आणि त्या खालच्या सगळ्या भिंती झाडून घ्यायची, हे माशाचं वगैरे. त्यानंतर इथं टीव्हीचं खालच्या बेसचं वगैरे हे सगळं मी लावून ठेवते, सगळं इकडे तिकडे विस्कटलेलं आहे. ते सगळं मला पुसून व्यवस्थित पाहिजे ते साहित्य ठेवणार नको, ते सगळं टाकून देते. आणि त्यानंतर हा फॅन बघा, म्हणजे फॅनची अवस्था कशी झालेली आहे, हे कशी झालेली माहिती, कारण माझा हात पोचत नाही. त्या टिपॉईवर टेबलावर उभं राहून माझा हात पोचत नाही, त्यामुळं
आणि असं एकसार पुसायला पण येत नाही, मला हात दुखायला चालवतो. टिपाईवरून हात उचलणे आणि ह्या स्टूल आणि स्टूलवरून मला मध्यंतरी मध्य असं भागात उभं राहायला भीती वाटते, त्यामुळे मी ते पुसायला जात नाही. तर आता मला ते नवऱ्याला माझ्या मस्त लावायला पाहिजे, त्यांना वेळ असेल त्यावेळी त्यांनी पुसतात, त्यामुळे आज मला त्यांच्याकडून ते पुसून घ्यायला पाहिजे. त्यामुळे ते इतका घाण झालेला आहे. चला ते सगळं खर्च झाडून घेते आणि मग दाखव. त्यानंतर मी माझं आवरत बसले आणि टी व्हीचा बेस फक्त मला काढायचा होता, तर ते मी संध्याकाळचं जेवण आवरल्यानंतर सगळ्यांना घरातल्यांना जेवायला दिल्यानंतर हे मी काढत बसले होते. कारण याला एक ते 1.25 तास लागतो म्हटलं निवांत संध्याकाळीच काढायचं, कारण सकाळी थोडेसे असं धूळ वगैरे अंगावर पडली होती, त्यामुळे त्यानंतर मी ते परत झाडायला गेलीच नाही, फक्त खालचं लोटून वगैरे काढलं, पुसून घेतलं आणि तसंच ठेवलं होतं. तर आता हे सगळे कप्पे काढते आणि तिथं सेट टॉप बॉक्स वगैरे आहे, तर मी तिथे न्यूजपेपर हंतरते, म्हणजे कसं धूळ वगैरे बसली तर न्यूजपेपर काढून तसंच टाकता येतो. आणि मी सगळं साहित्य काढून देत होते आणि ह्याने नीलला सांगितलं होतं जे हवं तेवढंच ठेवूया, कारण जे नको ते टाकून देऊया, नाहीतर भंगारला घालूया. कारण हे बघा, हे लहान मुलांसाठी आणलेलं आहे, म्हणजे नीलला कसं नाक गच्च होतं, तनूला पण सर्दी अशी कशी बाहेर पडत नाही, त्यामुळे ते वाफ घेण्यासाठी ते नाकाला लावायचं मशीन आणलेलं आहे. आणि माझं अगोदरचं होतं वाफेचं भांडं, ते ना पहिल्यांदा फक्त असं चेहरा पूर्ण त्यांना असं वाफ यायची, तर ते आता जुनं झालेलं आहे आणि ते असं प्लॅस्टिकचं त्याचं टोपण पण मोडलेलं आहे, त्यासाठी मी हे नवीन आणून ठेवलेलं आहे, तर कधीतरी हे पण वापरायला येतं. आणि कसं बऱ्याच वेळा असं भरपूर वस्तू असतात ज्या आपल्याला लागतील उपयोगात, म्हणून आपण ठेवून देतो, पण ज्यावेळी ठेवतो त्यावेळीच वेळी आणि त्यानंतर ज्यावेळी पुन्हा सफाई करायला जातो त्याच वेळी आपण त्याला हात लावतो. म्हणजे असं माझ्यासारखं बऱ्याच जणींचं होत असेल, कारण आपल्याला हे लागतं ते लागतं असं आपण करून बरीच गर्दी करून ठेवतो. त्यामुळे मी ह्यावेळी ठरवलं होतं जे महत्त्वाचं आहे, जे मला 2-4 दिवस खरंच मी काढू शकेन ह्याला हात लावून, तेवढ्याच वस्तू ठेवलेल्या आहेत. बाकीच्या सगळ्या मी फेकून दिलेल्या आहेत, ज्या फेकता येतील, बाकीच्या ज्या प्लॅस्टिकच्या वगैरे असतील त्या मी भंगारला घालण्यासाठी बाजूला ठेवलेल्या आहेत. तर इथे देवांचे फोटो पण 2 होते, जे कशी श्रावणात शुक्रवारची पूजा करण्यासाठी उपयोगात येते येतात. आणि इथे पुस्तकं पण आहेत, इथे रेसिपीचं एक पुस्तक आहे जुनं, मी ते आणून मागून घेतलं होतं. त्यानंतर मृत्युंजय आहे, त्यानंतर संभाजी महाराजांचं संभाजी हे पुस्तक आहे, त्यानंतर भगवद्गीता हे माझ्या दिदीने दिलं होतं, कारण ती थोडंसं जास्त ते काय म्हणतात ते कृष्णाचं वगैरे काय म्हणतात त्याला इसको का काय ते मानते जास्त, आणि त्यामुळे तिने भगवद्गीता आपल्या घरी असावीच म्हणून तिने मला ते गिफ्ट दिलेलं आहे. तर ते मी सगळं लाल साडीचं ब्लाऊज पीस आहे, जे ब्लाऊज पीस मी शिवून घेत नाही, तर त्यामध्ये मी सगळं बांधून ठेवलं होतं कारण त्याच्यावर धूळ साचू नये म्हणून. आणि हे बघा, नीलचं आणि तनूचं जे किल्ले दिवाळीत करतात ना, त्याचे सैनिक आहेत, आणि तिथे राजेंचं पण मूर्ती आहे. तर मी सगळी ती प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून ठेवलं होतं, कारण इकडे तिकडे सगळं पडून होतं. आणि इथे मी खिडक्या वगैरे सगळ्या पुसून घेते, म्हणजे कसं एकदा काम आवरलं की परत त्याला हात लागत नाही म्हणून सगळं पुसून घेते. आणि खालची पण फरशी परत एकदा मला पुसावी लागेल, कारण टी व्हीचा बेस काढल्यामुळे सगळं खाली काढलं होतं, त्यामुळे थोडी का होईना तिथे धूळ खाली आलेले. आणि हे लाईटचे फक्त जे बटन आहेत ती फक्त मी पुसणार नाही, कारण ती ह्यांना कधी वेळ असेल त्यावेळी त्यांनी पुसतील, कारण मला भीती वाटते. तर ह्या बघा, आपला हॉल आता तयार झालेला आहे. तर इथे फिश टँक आहे, ह्याला पण हे सारखं पाणी ह्याच्यातलं काढावं लागतं महिन्याला, तर मी हे पाणी बदलतेच, कारण कसं थोडंसं असं गडूळ झालं ना ते बदलावं लागतं, किंवा छोटे छोटे मासे आहेत माझे. तर आता मी तुम्हाला पूर्ण हॉल दाखवते माझा कसा मी तयार केलेला आहे. इतकी काय गर्दी नाही आहे माझी, म्हणजे असं थोडं साहित्य आणि मला असंच आवडतं. जास्त असं गर्दी कसं, जास्त गर्दी असलं तिकडे स्वच्छ पण करायला जमत नाही, आणि जे नाही जमलं तर मग गर्दी सगळी साचून राहते. आणि कधी आपलं बघायचं ना, आपण ज्यावेळी असं झाडून वगैरे काढतो ना, त्यावेळी किचन असू दे किंवा हॉल असू दे किंवा घर पूर्ण असू दे, तर ज्यावेळी खिडक्या जर उघडल्या ना तरी त्यातून जे वारं येतं ते वाऱ्यात पण एक ताजातवान असं जाणवतं. म्हणजे मला असं वाटतं, मी झाडाच्या अगोदरचं वातावरण आणि झाडल्यानंतरचं वातावरण खूप फरक पडतो, कारण झाडल्यानंतर जे त्या वाऱ्यातून पण म्हणतात ना एक पॉझिटिव्हिटी आपल्यात येते आणि असं एकदम फ्रेश वाटतं. तर हा बघा, तनूचे लहानपणीचे फोटो मला सापडले जे मी असंच ठेवून दिलं होतं, आणि फ्रेम पण तयार केल्या होत्या नीलचे आणि तनूचे, पण त्याच्या मागचं स्टँड मोडलेले आहे त्यामुळे ते पण थोडंसं खराब झालेलं आहे. आणि हा नीलचा आणि तनूच्या लहान बाबांचा फोटो आहे लहानपणीचा, तर मी आता ते ठरवलं की बघू आता फोटोग्राफरला देऊन ते नीट व्यवस्थित करता आले तर करून घेईन नवीन, आणि ते भिंतीला लावून घेईन. आणि ते बेंद्राचे बैल आहेत जे मी होम थिएटरच्या दोन्ही बाजूला ठेवलेले आहेत, हे बघा माझं जुनं वाफेचं भांड आहे. त्यानंतर ह्या कप्प्यात मी सगळी औषधं वगैरे ठेवलेली आहेत. त्यानंतर इकडे सगळ्या चाव्या गॉगल घड्याळ वगैरे ठेवलेले आहेत. त्यानंतर राजांची मूर्ती आहे,
त्यानंतर टी व्हीच्या बेसवर जे नीलला 25 स्कॉलरशिपला तो जिल्ह्यात बसला होता तर त्याचे सगळे पारितोषिक मी तिथे ठेवलेले आणि इथे आपला सगळा पूर्ण हॉल तयार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.